जालना जिल्ह्यातून कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत 3 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. तेव्हा आता ऑनलाईन अर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. परिणामी रविवारी जालना जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी महा ई सेवा केंद्र बंद होती. दरम्यान जिल्ह्यात कर्जमाफीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया 22 सप्टेंबरपर्यंत सुरूच राहणार असून उर्वरित शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेतले जाणार आहेत. दरम्यान महा ई सेवा केंद्रावर काय परिस्थिती होती याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी. शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यातील 3 लाख शेतकऱ्यांनी आतापर्यंत कर्जमाफीसाठी अर्ज दाखल केलेले आहे आणि त्यामुळे महा ई सेवा केंद्रावर जी आहे ती शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये घटलेली आहे. मी आता उभा आहे जालना शहरातील शिवाजी महाराज पुतळा परिसरातील एका महा ई सेवा केंद्रावर. जिल्ह्यातील जालना, आंबड, घनसावंगी, परतूर, मंठा, भोकरदन आणि जाफराबाद या जिल्ह्यातील 8 तालुक्यांमधून आतापर्यंत 3,04,000 पेक्षा जास्त अर्ज शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी केलेले आहेत आणि त्यामुळे एकूण कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची जी संख्या आहे ती आता जवळपास तेवढ्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केलेले आहेत. मात्र उर्वरित जे काही थोड्याफार प्रमाणात शेतकरी आहेत ते त्यांची सुद्धा ऑनलाईन कर्जमाफीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रोसेस अजूनही सुरू आहे. जिल्ह्यातील आंबड, घनसावंगी, परतूर आणि मंठा या तालुक्यासह इतर 4 तालुक्यांमध्ये सुद्धा अजून कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठीची प्रक्रिया आजही सुरू आहे. दरम्यान आतापर्यंत 3 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केल्यामुळे महा ई सेवा केंद्रावरती शेतकऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणामध्ये घटलेली आहे आणि आता काही शेकडो आणि 1.5 ते 2 हजार शेतकरीच कर्जमाफीचे अर्ज भरण्यापासून वंचित असल्याचं बोललं जात आहे. मात्र हे सर्व शेतकरी सुद्धा कर्जमाफीचे अर्ज भरण्याच्या तयारीमध्ये आहेत. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे आणि त्यांच्या हाताचे ठसे आधारला मॅच होत नसल्यामुळे ते अजून वंचित आहेत. मात्र त्यांचेही अर्ज भरण्यासाठी महा ई सेवा केंद्र चालक प्रयत्न करत आहेत. नितेश महाजन, झी मीडिया, जालना. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.